नमस्कार मित्रांनो तर आता आपल्याला तेरा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या न्यूज बघायच्या आहेत बघा पुढच्या तीन ते चार मिनिटामध्ये महत्त्वाच्या न्यूज आहेत बघा द्वारकापीठाच्या शंकराचार्य स्वामी स्वरूपानंदांचं निधन झालेलं आहे सहकार राज्यमंत्र्यांचं संमेलन झालेलं आहे विश्व डेअरी संमेलन आणि काही वन लायनर माहिती आपल्याला आता बघायची आहे पुढच्या तीन ते चार मिनिटामध्ये तर बघा पहिला मुद्दा आहे तेरा सप्टेंबर दोन हजार बावीसला द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन झालेलं आहे बघा ओके नव्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे एकदा वर्ष विचारलं होतं देवानंद ज्यावेळी निधन झालं होतं त्यावेळी त्यामुळे लक्षात ठेवा नव्याण्णव्या वर्षी एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून ते द्वारकापीठाचे शंकराचार्य आहेत बघा द्वारका हे विद्यार्थी मित्रांनो गुजरातमध्ये आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला होता द्वारकापीठाचे शंकराचार्य निधन झालेलं आहे मंत्रा सहकार मंत्रालयाची स्थापना झाली बघा केंद्र स्तरावर खरं तर सहकार हा राज्याचा विषय आहे परंतु सहकार मंत्रालय केंद्रस्तरावर स्थापन झालेलं आहे तर मग राज्य सहकार मंत्री जे आहेत सगळ्या राज्यांचे त्यांचं संमेलन झालं बघा दिल्लीला कॅबिनेट मंत्री सहकार मंत्रालयाच्या अमित शहा आहेत राज्यमंत्री बी एल हे आहेत बघा त्यानंतर विश्व डेअरी संमेलन दोन हजार बावीसचं विद्यार्थी मित्रांनो भारतात झालं जागतिक डेअरी दूध डेअरी असते ना त्यांचं संमेलन नोएडाला झालेलं आहे बघा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन त्याच्यानंतर नोएडा हे जरी दिल्लीच्या जवळ असलं तरी ते येतं उत्तर प्रदेश राज्यामध्ये ओके म्हणून उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते स्पॉन्सर आहेत अमूल दूध आणि नंदिनी दूध बरोबर का आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे कॉलिनो कोण आहे सध्या प्रमुख आहेत ओके त्यानंतर बघा महत्वाचा मुद्दा वन लाईनवर काही क्वेश्चन्स आलेले आहेत बघा ओके okay. राष्ट्रीय खान मंत्र्यांचे संमेलन हैदराबादला झालं खनन मंत्री जे असतात राज्यांचे खनन मंत्री त्यांचं संमेलन हैदराबादला झालं रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे तर्फे कार्यक्रम घेतला त्याचं नाव मंथन होतं बेंगलुरूला नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन यू एस ओपन दोन हजार बावीस पुरुष एकेरीचा विजेते विद्यार्थी वी मित्रांनो विजेता कार्लोस आल्क्राज स्पेनचा आहे बघा आणि आशिया कप विज श्रीलंकेनं जिंकला आपले बघितलेच आहे त्याच्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट विद्यार्थी मित्रांनो विनेंदू हसरंगा याला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुरस्कार ओके त्याच्यानंतर छत्तीसावे राष्ट्रीय खेळ अहमदाबादला होणार आहेत बघा ओके एक थीम तयार करण्यात आलेले एक भारत सशक्त भारत सावज हे त्याचं शुभांकर असणार आहे ओके सिंहासारखं त्या ठिकाणी तयार केलेले कार्टून सावज छत्तीसावे राष्ट्रीय खेळ ओके तर अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो हे त्या ठिकाणी माहिती आहे बघा तेरा सप्टेंबरची के के अकॅडमी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुका तुकामने आणि तलाठी भरती जी के टेलिग्राम चॅनल जॉईन करा थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय